छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा विजय असो। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। जय लहू जी, जय लहू जी, जय लहू जी, जय लहू जी। जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा। आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, आपले रामटेकचे उमेदवार राजूभाऊ पारवे, आदरणीय सुलेखाताई कुंभारे, आदरणीय कवाडे सर, आमचे मित्र रामटेकचे खासदार कृपालभाऊ तुमाने मंचावर उपस्थित, आमचे सर्व सहकारी आमदार, सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस महत्त्वाचा आहे। कारण या देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे सरसेनापती असलेले माननीय नितीनजी गडकरी हे आज नागपूरमधन तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरतायत। आणि गेले 10 वर्ष मोदीजींनी आणि नितीनजींनी भारतामध्ये जे काम केलंय ये तो ट्रेलर था, अभी असली पिक्चर बाकी है। पुढच्या 5 वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल, 2047 सालचा विकसित भारत करण्याची मुहूर्तमेढ पुढच्या 5 वर्षामध्ये तयार होईल। गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं। पुढच्या 5 वर्षामध्ये गरिबी मुक्त, बेरोजगारी मुक्त आणि समता युक्त भारत हा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होईल। मला अतिशय आनंद आहे माननीय नितीनजींसोबत आज रामटेक मधनं राजूभाऊ पारवे यांच्यासारखा एक तरुण तळफदार नेता हा शिवसेनेच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात उतरले आहेत। यापूर्वी आमचे कृपाल भाऊ तुमारे 10 वर्ष होते, त्यांनी देखील उत्तम काम केलंय आणि आता राजू भाऊ देखील उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। माननीय गडकरी साहेब हे केवळ नागपूरचे नेते नाही आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्याचा सन्मान कसा झाला पाहिजे तो रेकॉर्ड ब्रेक सन्मान झाला पाहिजे। नागपूरकरांनो, तुम्हाला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे, तुम्हाला यावेळी रेकॉर्ड करायची संधी मिळाली आहे। यावेळी नितीनजींचा विजय हा अभूतपूर्व असेल आणि एक रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी तयार करू। बोला, करणार ना रेकॉर्ड? बोला, करणार रेकॉर्ड? होणार रेकॉर्ड? नितीनजींना रेकॉर्ड मताने निवडून आणणार हो। मग मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यति अशा प्रकारचा रेकॉर्ड नितीनजींच्या माध्यमातून होईल। कारण ज्या प्रकारची सेवा नितीनजींनी या देशाची आणि महाराष्ट्राची केली आहे, महाराष्ट्रामध्ये इथला जनजन त्यांच्या पाठीशी आहे,
दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आहे आणि ते मोदीजींचं नाव आहे, ते आमच्या नितीनजींचं नाव आहे। त्यामुळे निश्चितपणे नितीनजींच्या नेतृत्वामध्ये केवळ नागपूरच नाही रामटेकच नाही तर या ठिकाणी प्रचंड असा विजय आम्ही मिळवणार आहोत। आणि आता तर महायुती मोठी झाली आहे, आधी भाजप शिवसेना होती मग भाजप शिवसेना रिपाई होती, आता प्रफुल्ल भाई तुम्ही देखील आलात, तुम्हारी भी ताकत हमको मिली है, अब घड़ी भी हमारे साथ है। तो जो हमारे विरोध में है उनके 12 बजाकर हम छोड़ेंगे, एवढंच या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले नेते माननीय गडकरी साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो, राजूभाऊ पारवेंना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।